असा वेळ लग्न आहे ना खूप खर्चिक पडत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे मित्र आहेत ना साले सगळे अनपड गावार आहे. हे लग्न ऍक्च्युली मुलाच्या दारामध्ये आहे. सो हा इथला परिसर आहे बाईसाहेब. हॉल बिल काय खर्च करायची गरज नाही. एकदम जसं हे गावच आहे ऑलरेडी गावच्या ठिकाणीच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि मी मंदाराम बोगर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. सो लास्ट टाईम आपण एक थाळी बनवली होती चिकन थाळी, त्याच्यामध्ये मी संध्याकाळी गेलो होतो वसईला त्या ब्लॉगमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर मित्रांना भेटण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आम्ही यासाठी भेटलो होतो की एक माझ्या मैत्रीण आहे जागृती, तिचं लग्न आहे आज. सो त्यासाठी आम्ही भेटलो होतो की जेणेकरून सगळे लग्नाला यावेत म्हणून असं तिने ठरवलं होतं. त्यासाठी तिने भेटायला बोलावलं होतं की यार माझं लग्न आहे आणि माझ्या लग्नासाठी या. कारण की मी असं एक वाक्य वापरलं होतं ना त्याच्यामुळे जाणं भागच पडतंय. कारण असं एक ती बोलली होती की मी आता लग्न करून जाणार आहे, बघा आता आपण एकत्र भेटतो, नंतर आपण एकत्र भेटू नाही शकत लग्न झाल्यानंतर. सो तो शब्द मला आहे ना खूप असा म्हणजे हे झाला म्हणून मी जातोय. पण काय माझे मित्र आहेत वसाडे, न सांगता गावी गेले. सांगितलं होतं की गावी जाणार आहे म्हणून, पण तेव्हा सांगितलं होतं तुम्ही जर लग्नाच्या 1-2 दिवस आधी सांगता तर ऑब्व्हियसली कोणाला पण वाईट वाटणारच. असं सहज तुम्ही निघून जाल न सांगता आणि नंतर सांगणार आधी मी गावी आलो आहे तर जिचं लग्न आहे तिला वाईट वाटणारच. म्हणून मी म्हटलं की भाईसाहेब मला कोणाला नाराज करायचं नाही आहे म्हणून मी चाललो. आणि काल माझी तब्येत पण बिघडली होती. सो म्हटलं की ठीक आहे आता बरं वाटतं तर आपण जाऊया. भाईसाहेब माझ्यासारखं मित्र होणं किंवा माझ्यासारखं सोबती होणं हे खूप कमी लोकांना जमतं. आणि आजकाल रिलेशन खूप कमी लोकं जपतात, त्यातला मी एक आहे. आणि जे काय ते तुमच्यासमोर आहे, मी कसं फेक ब्लॉगर नाही येतो त्यासाठी. आणि आता जमत नाही मला म्हणून मी ओला करून जाते. नंतर एसटीचा पण ऑप्शन आहे, एसटी आपली लालपरी, आणि ट्रेनचा पण ऑप्शन आहे कुठून वसईवरून. पण एवढं आता इथून तिथे जाणार आहे त्याच्यातच मी थोडा आधीच ढिला आहे. म्हटलं की ताईला आपण ओलाने जाय तर ताईने आता ओला बुक केली आहे तर जाऊया. आणि शुभेच्छा देऊया तिला तिचं लग्न. कॉलेज फ्रेंड्स आहेत एकदम, म्हणजे गणपतीचा ब्लॉग आहे ना. म्हणजे मी का जातोय तर आपल्यासाठी ते लोक आले होते वारंवार माझ्या एका शब्दावरती. तर त्यासाठी आपलं पण काम बनतं, काम म्हणजे माझं कर्तव्य बनतं की मी जाणं त्यांच्यापर्यंत. सो चला जाऊया आपण लग्न अटेंड करू. भिवंडीला पण आपण पहिल्यांदाच चाललोय, मी असू दे ताई असू दे पहिल्यांदाच भिवंडी बघणार आहे. बघूया त्यातल्या त्यात आपण भिवंडी पण फिरून घेऊ. फायनली बसलोय आपण गाडीमध्ये. साब नजर आहे ना बाजूचा एक नंबर आहे. चला आपण आलोय वाटतं आता भिवंडी मध्ये. भिवंडी बॅग आहे ना अंकल नायगाव आहे. अच्छा उसे भी आले. अरे हा अजून एक तास आहे. मला बोर्ड दिसलं ना वरती त्याच्यामुळे मला वाटलं. हा जो एरिया आहे ना तो चिंचोटीचा एरिया आहे. तर इथून पण काही माझे मित्र होते कॉलेजमधले ते पण इथेच राहतात. मी मगाचपासून बघतोय पण भाईसाहेब इकडचे जे रस्ते आहेत ना जवळजवळ आमचा तासभर इथेच निघून गेलेला आहे. एवढे खड्डे आहेत ना काय सांगू, गाडी नुसती अशी 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 हलते भाईसाहेब. एकदम स्लो स्लो घ्यावे लागते खड्डे तर बघा. वरचा ब्रिज एवढा चकचकीत केलाय मुलायम एकदम. आणि खाली पण तर करायचं भाई, गाडी चालवणाऱ्याला पण त्रास आणि गाडीत बसलेल्याला पण त्रास भाई साहेब. तेव्हा खड्डे बघ, बाकी पूर्ण वातावरण गावच्या सारखं येते. त्यात काही विषय नाही, पावसाळ्यात एक नंबर वाटत असेल. पण भाई खड्डे का तो देख लो भाई, या पे कोई होगा तो कर लो यार. एवढे खड्डे होते कसं कसं पोचलोय. एक तर गाडी होती ते तर काय वाटलं नाही, पण भाईसाहेब इकडचे जे बाईक आणि स्कूटी वाले ना त्यांची हालत तर बेकार होत असेल. एकच रस्ता आहे का यायला, म्हणजे दुसरा रस्ता नाही. आणि दुसरं म्हणजे की यार अजून जायचंय लांब इथून. लेट्स सी, हे आपलं भिवंडी स्टेशन आहे आणि आता इथून ऑटो लागलेले आहे. आता इथून ऑटो करून बस स्टॉपवर जायचं आणि तिथून आंबाडीला जायचंय. आईच्या गावात रेच्या किती लांब. भाईसाहेब हे लग्न आहे ना खूप खर्चिक पडतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे जे मित्र आहेत ना साले सगळे अनपड गावार आहे. आधी मला सांगितलं घोपट काय घोटगाव काहीतरी सांगितलं, त्याच्यानंतर आता इथे येऊन बघतो तर अजून 1-1.5 तासाचा प्रवास आहे. आईच्या गावात यांच्या समाजात लग्न करणं हा एकच पर्याय नसतो हे
चालवायचं असेल तर लग्न करायचं. बाईसा साला अनपड गवार परवडला. भिवंडी हा एरिया पहिल्यांदा आलोय, त्याच्यामुळे आपण इथून कोणाकडून होप्स नाही ठेवू शकत, कोणाला ओळखत नाही, कोण कुठे नेल, कोण कुठे काय. आणि कसं आहे की पत्र लग्न पत्रिकेवरची इकडे ऍड्रेस दिलाय लग्नाचा, तो पण फक्त बोडगाव एवढंच दिलंय. आणि आता कळतंय की बोडगावला मुलीचा पत्ता आहे आणि आपल्याला लग्न जायचं दुसरीकडे, म्हणजे सगळं चुकीचं आहे त्यांनी दिलेलं आहे लग्न पत्रिकेवर ऍड्रेस. आणि तो पण प्रॉपर नाहीये, फक्त खोटं गाव, नुसती लगीन गाई, त्याच्या पुढे काय येत नाही आम्हाला. रिक्षा झाली, आता टॅक्सी मध्ये बसा. चला फायनली बसलोय टॅक्सी मध्ये, पण भाई साहेब मला राग आहे ना, अनावर होतोय, पण मी कंट्रोल करतोय कारण आज चांगला शुभ दिवस आहे म्हणून. आता बघा इथून 18 किलोमीटर जायचंय, 8 किलोमीटर जायचंय. आता बघा इथून 18 किलोमीटर जायचंय, एवढा प्रवास करून सुद्धा अजून प्रवासच बाकी आहे. नंतर आपण कॅलनी आलो ना मीरा रोड व्यवस्थित, तर इथे सगळं असा घाणेरडा प्रवास होतो. पण क्लिअर बोलते काय बोलणार आता, त्याने ऍड्रेस पण पूर्ण दिला नाही. साडेअकराला आम्ही निघालोय आणि कुठे आता 2:30 वाजलेत, म्हणजे विचार करा केवढा लांबचा प्रवास आहे. आणि आता पोचलोय आपण इथे आंबाडी रोडला. तुम्हाला माहितीच असेल जर इथं इकडचे कोणी असाल तर, नाव ठेवण्याचा प्रश्न नाही मित्रांनो, सगळं चांगलंच आहे. प्रश्न फक्त सांगितलं तसं, पत्रिकेवरती घोळ झाला आहे त्याच्यामुळे खूप जास्त तणाव आहे आता सध्या डोक्यात तरी. बट कोई नाही, मी स्वतःला शांत ठेवू शकतो. आणि आता एक भाऊ येतो आपल्याला घ्यायला. फायनली पोचलो आपण लग्नाच्या इथे आणि आता बघा इथे बँड वाजतात. आता काय करायचं, आता एन्जॉय करूया. या भाऊ आपल्याला घ्यायला आला. थँक्यू. लग्न ऍक्च्युली मुलाच्या दारामध्ये आहे, सो इथला परिसर आहे. बाईसाहेब हॉल बिल काय खर्च करायची गरज नाही, एकदम जसं हे गावच आहे ऑलरेडी, गावच्या ठिकाणीच आहे, मस्त एकदम. समोर एक मंदिर आहे आणि ते ॲक्च्युली जो नवरा मुलगा आहे त्याच्या बहिणीचं पण लग्न आहे आणि माझी फ्रेंड आहे ती बघा तिकडे, सो तिचं पण लग्न आहे. सो आता जस्ट आलो आहे, थोडासा काय बोलतात थंडा थंड होतो. जस्ट पोचलोय आणि लग्न वगैरे झालं, सर्व रिसेप्शन बाकी आहे.
आता आपण जेवायला आलो आहे, तेवढं डाळ आहे, ते मिक्स भाजी आहे, इथे पडवळची भाजी, लोणचं वगैरे आहे, इथे बघा स्वीट्स आहे. सो आता आम्ही जेवायला बसलो आहे, नशीब इथे वरती मांडव टाकलेला आहे, एकदम गावच्यासारखं फिलिंग आहे मित्रांनो, काय पण बोला मस्त वाटतं. म्हणजे मी चिडलो होतो थोडक्यात, पण आता जरा माझा राग शांत झालेला आहे. साहजिकच आहे अशा काही गोष्टी घडल्या की थोडासा विषय हार्ड होतो, बट येस हा भाऊ आहे आपला, लाजतोय तो कोई नाही, त्याच्यामुळे आपण पॉसिबल झालं इथपर्यंत येणार नाही. तर भाईसाहेब मी तर पक्का विचार केला होता हे रिटर्न जायचं म्हणून. भिवंडीपासून किती लांब आहे हे? किती किलोमीटर? बाप रे, 15 किलोमीटर. भिवंडी स्टेशन पासून? भिवंडी स्टेशन पासून जास्त आहे ना, 25 किलोमीटर आहे भाईसाहेब. आणि आता जेवण घेतलेलं आहे, जागृतीला आपण भेटलो नाही अजून, जवळून भेटू, तिला भेटलं तर ती खुश होईल, बिकॉज जास्त फ्रेंड्स आले नाहीत, दोघं तर पळाले गावी या जेवायला. पण ताईने पण घेतलं. चला जेवण झालं, आता थोडाफार आपण थोडासा टाइम स्पेंड करूया आणि जागृतीचं प्रेझेंट देऊन टाकूया. आणि उन्हातून जास्त जेवायला पण जमत नाही, तो एक भाग आहे म्हणून कमी जेवलेलं बरं. पण छान अरेंजमेंट चांगले आहे मित्रांनो, गावात आहे पण मस्त आहे, गावच्यासारखंच लग्न वाटतं आहे. जास्त आम्ही आमच्या आयुष्यात जास्त लग्न समारंभ जे काय असतं ते अटेंड केलेच नाही. आतापर्यंत जे अटेंड केलं ते फक्त दुःख आणि दुःखच केलं. लेट्स सी, देखते क्या विषय आहे, क्या नाही. बच्ची के दिल में बटाटा वडा. आता इथे रिसेप्शनचा विषय चालू आहे, आता जागृत तर अजून आले नाही बघ. तू वसई विरार किती लांब आहे तू? विराट पण तेवढा चालतो, 3 तास. अरे बाप, मग तुम्ही जाता कसं तिकडून? आम्ही पायी करते कधी. स्टॉप केवढा लांब आहे इथून? सवय आहे हा, पण तरी पण किती लांब आहे इथून? म्हणजे अर्धा तास आहे इथून लांब. बापरे, मस्त आहे पण घर मस्त बनवलंय वरती वगैरे, असं गर्मीतून जाणवत नाही, गरम होत आहे, थंड वाटतंय. वरती माळा आहे? भांडी ऍक्च्युली मी ह्या घरामध्ये थांबलो होतो, मस्त आहे, जुनं आहे, एक नंबर आहे. अशा ठिकाणी पण मला सर्वाईव्ह करायला आवडेल. आता जागृती आलेली आहे मेकअप शेकअप करून, आता जाऊया, गिफ्ट देऊया आणि निघूया. सॉरी मी तुम्हाला लग्न दाखवू शकलो नाही, पण जे काय होतं ते मी ब्लॉगमध्ये दाखवलं तुम्हाला. एक काय बघा, 8 तास तर तोच होता की लग्न दाखवायचं म्हणून, बट काही कर सकते दोस्तो. जागृती तिकडे आहे, ॲक्च्युली एकाच ह्याच्यावर दोन दोन नवरी आहे. हां, आणि एकाच घरातलं लग्न आहे. म्हणजे जो जागृतीचा हस्बंड आहे ना, त्याच्याच बहिणीचं पण साईडला लग्न चालू आहे, बहिणीचंच आहे. हां, ॲक्च्युली जागृती रडते इथे. पकड कॅमेरा. हाय, कॉंग्रॅच्युलेशन. सो मित्रांनो, मी आलो आहे फायनली जागृतीच्या लग्नाला. जागृतीला कसं वाटलंय आता? तेच ना, बस आपल्याला हेच पाहिजे. आणि फायनली लग्न झालेलं आहे मित्रांनो, सगळ्यांनी कमेंट करून आशीर्वाद द्या, कॉंग्रॅच्युलेशन दोघांना. चला मित्रांनो, निघतोय आता आपण इथून. लग्न खूप छान, वातावरण एक नंबर आहे इकडचं, बघा सगळं मस्तपैकी आजूबाजूला घर आहेत. हे एक मारुती स्वारींचं मंदिर आहे, मी मग अशी माहीत नव्हतं मला, पण आता माहिती पडलं. आणि पालखी पण आतमध्ये तिकडे. सो असा हा आहे पूर्ण बॅकग्राऊंड, आणि इथे जागृतीचा फोटो पण आहे. आणि सॉरी थोडंसं मी जरा अशा वेळेला व्यक्त होतो, काय पण बोला. आजच्या ब्लॉग मध्ये काय काय एक्सपिरियन्स घेतोय आपण, हे बघा. एसटी मध्ये बसलो आपण, आता ही एसटी जाईल भिवंडीला. विटांचा व्यवसाय करतात लोक, दिसतं ना की तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे विटांचा चालतो व्यवसाय.
बाकीचे जे आहेत ना नॉर्मल ट्रॅव्हल करणारे उनके तो बुरे हाल आहे भैया, त्याही बघा आज जो एक्सपिरियन्स केला ना प्रॉपर लेवल का चेहरा बघताय माझा किती लाल झाला आहे काय पण वैताग हे भिवंडी बस स्टॉप आहे इथे बस फेस पण लागलेलं आहे असं आहे. आता आपण ह्या गाडीतून आलो आता ही गाडी कल्याणला जाणार. चला जाऊया आता आपण. बाकी लग्न छानच झालं प्रश्नच नाही. खूप खूप शुभेच्छा आपल्या चॅनलकडून जागृतीला. सदा सुखी रहो फुलो फलो नांदो बाकी एक्सेट्रा एक्सेट्रा बच्चे के दिल में बटाटा वडा मेरी कोमो. बंदा तू खूप थकला आहे झोपून गेला लिटरली अजून एक पाऊन तास लागेल आपल्याला पोहोचायला. 7-10 मिनिटं आहेत तरी अजून घरात पोचलो नाही आहे म्हणजे एक आता पोचू 10-15 मिनिटं तरी पण एक सांगायचा भाग झाला. सो एकूणच मजा आली. प्रवास जरा जास्तच लेंदी झाला बट कोई नाही मस्तपैकी लग्न झालं. आमच्या ग्रुपमधला एक पहिला काय बोलतात ना एक बार उडाला त्याच्यामुळे मी खुश आहे चांगलं आहे. आणि पण जरा जास्तच लांब आणि ते तिचं गाव आहे ॲक्च्युली आजोळ आहे तिचं त्याच्यामुळे ते जवळजवळ झालं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जसा कसा आपण बनवला त्याला आणि जे जे काय झालं ते तो एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर केला. ॲक्च्युली असा प्रॉब्लेम आपल्या मुंबई साईड होत नाही आणि ते गाव पडतं त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लांब लांब आहेत आणि सगळा एकटीक प्रवास आहे तिकडचा. सो तिकडे जे राहतात त्यांना भाईसाहेब दिल से सेल्यूट क्योंकि बाय हमसे तो नहीं होता यार. हमको मुंबई की आदत पड़ गई है तो सब ऐसा एकदम किनारे पे रहता है. आवाज भी देंगे तो 1 किलोमीटर पे आवाज चला जाता है. तर अशा गोष्टी आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि ते ना मंदार अंबुकर ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मी पण प्रवासामध्ये झोपलोच होतो. आत्ता कुठे 10 मिनिटं झाली उठलोय. बाय.